मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल अशी भीती ओबीसी समाजामध्ये आहे. ओबीसीचे उपवर्गीकरण केल्यानंतर सर्व ओबीसी समाज घटकांना योग्य सामाजिक न्याय मिळेल. भटक्या विमुक्तांना 9%, 12 बलुतेदार व तत्सम जातीला 9%, तर मराठा कुणबी पाटील राजपूत यांना 9%. अशा पद्धतीने आरक्षणाचे वर्गीकरण केल्यानंतर सर्व समाज घटकांना न्याय मिळू शकतो. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचं फार मोठं राजकीय नुकसान होईल असं ज्यांना वाटते ते चुकीचं आहे. ओबीसीचं सबकॅटेगरी केल्यानंतर उलट ओबीसी समाजाला ज्याचा फायदा होणार आहे, ज्याचा हिस्सा त्यांना मिळणार आहे, आणि याच्यामुळे अगदी मायनर छोट्या छोट्या जाती असतील, मग तो कुंभार असो, लोहार असो, सुतार असो, त्यांनासुद्धा सरपंच होता येईल, त्यांनासुद्धा पंचायत समिती मेंबर होता येईल, त्यांनासुद्धा जिल्हा परिषद मेंबर होत आहेत. मी या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला देत आहे. हा फॉर्म्युला जर अंमलात आणला तर आपल्याला मराठा समाजालाही अकोमोडेट करता येईल. मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार यांना आणि आपला जो भटका विमुक्त समाज आहे त्याला 9%, 12 बोलतेदार समाज त्यांना 9% आणि कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांनासुद्धा 9% आरक्षण देत आहे.